जळगावमध्ये एक काळ होता आमदार म्हटलं की पक्ष कोणताही असो सुरेश दादा जैन यांचं नाव फिक्स असायचं सुरेश जैन हे तब्बल पस्तीस वर्ष या शहराचे आमदार होते या काळात सुरुवातीला काँग्रेसकडून नंतर कधी समाजवादी काँग्रेस कडून कधी राष्ट्रवादीकडून तर कधी शिवसेनेकडून ते विधानसभेवर निवडून गेले जैन यांच्यासाठी पक्षाचं बंधन कधीच नव्हतं त्यांचा थेट रेपो असायचा जळगावमधील मतदारांशी अशा या सुरेश जैन यांना पराभूत करत दोन हजार चौदामध्ये भाजपचे तत्कालीन सुरेश भोळे हे आमदार झाले जैन यांच्या जळगाव शहरावरील पस्तीस वर्षांच्या वर्चस्वाला आणि सत्तेला सुरुंग लावल्यानं भोळेंना तेव्हा जॉईंट किलर म्हणून ओळखलं गेलं अर्थात या विजयाचं प्रमुख कारण मोदी लाट होती पण तरीही भ्रष्टाचाराच्या आरोपात जैन तुरुंगात गेल्याने भोळे यांच्यासाठी पूरक बनलेलं वातावरण त्यांनी तयार केलेलं पक्षाचं संघटन त्यांचा वैयक्तिक जनसंपर्क त्यांचं सामाजिक कार्य तसंच ते स्वतः लेवा पाटील आणि लेवा पाटील समाजाचं या मतदार संघावर हातभार लागला होता आता भाजप तर्फे भोळेंना तिसऱ्यांदा संधी दिली जाते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले त्याचवेळी आमदार भोळे यांनी मुंबईतील दौरे वाढवलेत भाजपकडे असणारा लेवा पाटील समाजातील सगळ्यात मोठा चेहरा म्हणून भोळेंकडे पाहिलं जातं त्यांच्या व्यतिरिक्त लेवा पाटील समाजातील दुसरा नेता भाजपकडे नाहीये त्यामुळे भाजप त्यांना पुन्हा संधी देईल असं मानलं जातं आहे दुसरीकडे मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील फॅक्टरमुळे भाजप मराठा समाजातील उमेदवारांना रिंगणात उतरवल अशी अटकळ बांधली जाते त्यामुळे मराठा समाजातील इच्छुकांनीही आता चाचपणीला सुरुवात केली आहे यात मार्केटिंग फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम यांचं नावही आघाडीवर आहे शहरातून भाजपतर्फे भाजप युवा मोर्चाच्या राज्य उपाध्यक्षा डॉक्टर केतकी पाटील आणि नगरसेवक डॉ अश्विन सोनवणे यांचंही नाव चर्चेत आहे सगळ्याच इच्छुकांनी मतदारांशी संपर्क वाढवल्याने भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी सगळ्यांनीच जोर लावल्याचं दिसून येत आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचं कमकुवत संघटन बघता महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेच्या ठाकरे पक्षाला सुटेल असं चित्र आहे अर्थात या पक्षाचंही संघटन मजबूत आहे असं नाहीये लोकसभेला या पक्षाला सर्वच बुथवर यंत्रणाही लावता आली नव्हती पण तरीही काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या तुलनेत शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचं चा संघटन म्हणायला हवं त्यामुळेच शिवसेनेच्या ठाकरे पक्षाकडून सध्या माजी महापौर जयश्री महाजन आणि माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे दोघही लोकसभेसाठी इच्छुक होते मात्र माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यामुळे लोकसभेची उमेदवारी ही भाजपमधून आयात उमेदवार करण पवार यांना मिळाली आता जयश्री महाजन आणि कुलभूषण पाटील यांनी जोरदार तयारीला सुरुवात केल्याचं दिसून येते मातोश्रीवरून ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळेच आम्ही तयारी केल्याचं त्यांचे कार्यकर्ते मात्र आता तिकीट कुणाला मिळेल याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या काळातच समजून येईल आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी